नमस्कार श्रोते हो, 29 सप्टेंबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत जो पितृपक्षाचा काळ सुरू होत आहे, या काळामध्ये काही वस्तूंची खरेदी ही अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास सक्त मनाई आहे। या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब देखील केला जातो। गणेशोत्सव संपता संपता यंदा पितृपक्ष सुरू होत आहे। महाराष्ट्रातील गावखेड्यात या महिन्याला पितरांचा महिना असेही म्हटले जाते। या कालावधीत आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं जातं, पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून वेगवेगळे विधी देखील केले जातात। मी जसे तुम्हाला सांगितले की यंदा 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या दरम्यान पितृपक्ष आहे। पितृपक्ष हा पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ असतो, त्यामुळे खरं तर तो चांगला आहे। मात्र या काळात अनेक गोष्टी निषिद्ध समजल्या जातात। विशेषतः या कालावधीत कुठल्याही नव्या कामाची सुरुवात केली जात नाही, तसेच कुठलीही मोठी खरेदी देखील केली जात नाही। मात्र या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते काही गोष्टी खरेदी करणं चांगलं देखील आहे। तर श्रोतेहो, पहिले मी तुम्हाला या पितृपक्षात कोणत्या 3 वस्तू आहेत की ज्या खरेदी करायच्या नाहीत याविषयीची माहिती सांगणार आहे। तर त्यातली सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मोहरीचं तेल। लक्षात ठेवा, आपल्याला या काळामध्ये मोहरीचं तेल खरेदी करून आणायचं नाही आहे। जर आपल्याला लागत असेल तर आपण ते आधीच खरेदी करून आणू शकता, मात्र या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला मोहरीचं तेल, दुसरी गोष्ट म्हणजे मीठ आणि तिसरी गोष्ट म्हणजे झाडू, या 3ही वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नाही आहेत। नाहीतर आपल्याला पितरांचा कृपाशीर्वाद मिळणार नाही, नकारात्मक परिणाम याचे आपल्याला दिसून येतील। त्यामुळे आपल्याला या 3 गोष्टी खरेदी करायच्या नाही आहेत। पितृपक्षाच्या 16 दिवसांच्या काळात विवाह, मुंडन, उपनयन, संस्कार यासारखे शुभ कार्य देखील करू नयेत। याशिवाय नवीन कपडे खरेदी करू नयेत। नवीन कपडे खरेदी केल्याने पितृदोष वाढतो अशी देखील समज आहेत। आपण या गोष्टी खरेदी करू शकता, तर कोणत्या गोष्टी खरेदी करू शकता याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे। पितृपक्षाच्या काळात तुम्ही नवीन कार, फ्लॅट, घर आणि जमीन खरेदी करू शकता। या वस्तू खरेदी करण्यास शास्त्राची मनाई नाही, या उलट या वस्तू खरेदी केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि अधिक प्रगतीसाठी आशीर्वादही देतात असं मानलं जातं। नवीन कपडे का घेऊ नयेत? पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करू नयेत असं म्हटलं जातं। त्यामागे एक कारण सांगितलं जातं, नव्या कपड्यांमध्ये भूताखेतांचा वावर असतो असे म्हणतात। त्यामुळे या काळात अन्न आणि वस्त्रदान करणं महत्त्वाचं मानलं जातं। या काळात ब्राह्मणांना अन्न आणि नवीन वस्त्रांचं दान अवश्य करावं, असं केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्या घरात सुखसमृद्धी आणि शांतता नांदते। याशिवाय पितृदोषापासूनही सुटका होते। तर अशा प्रकारे श्रोते हो, पितृपक्षात मी जशी तुम्हाला सांगितलं की मोहरीचं तेल, मीठ आणि झाडू या गोष्टी खरेदी करू नयेत, तसेच नवीन कपडे देखील आपल्याला शक्य असल्यास खरेदी करू नयेत। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत। धन्यवाद।